नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपल्या सर्वांचे आपले जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार बावीस आणि मित्र हो आता रात्रीचे सहा वाजून पंचेळीस मिनटं झालेले आहेत मित्र हो खरीपातील मुख्य पीक म्हटलं तर आपलं सोयाबीन पीक आहे हे सोयाबीन आता सध्या काढणीच्या स्थितीला आलेलं असून मित्र हो या सोयाबीन पिकावर अस्मानी संकट उडवण्याची दाट शक्यता आहे कारण मित्र हो येत्या पुढील काही दिवसामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये पावसाची शक्यता आहे किंवा पाऊसमान वाढण्याची शक्यता आहे तर त्यासंदर्भात आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आता जे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिडेकाला नक्की प्रेस करा मित्र हो बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्यासाठी एक पोषक वातावरण तयार झालेलं असून हो मित्र पुढील एक दोन दिवसामध्ये बंगाल उपसागरामध्ये ठळक कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे आणि या कमी दाबाचा परिणामस्वरूप आपल्या राज्यामध्ये खास करून पूर्व विदर्भ चार पाच ऑक्टोबर रोजी या पूर्व विदर्भापासून या पावसाचं जे प्रभाव आहे हो या कमी दाबाच्या क्षेत्राचा जो प्रभाव आहे हा पूर्व विदर्भापासून आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजे चार पाच ऑक्टोबर रोजी पूर्व विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर सहा ऑक्टोबरमध्ये मराठवाड्यातील काही भागामध्ये असा सरते शेवटी मित्रां आपल्याला जवळपास आठ नऊ ऑक्टोबरपर्यंत मध्य महाराष्ट्रापर्यंत विदर्भसोबत मध्य महाराष्ट्रापर्यंत या पावसाची शक्यता आहे आपल्याला चार पाच सहा सात ऑक्टोबर दरम्यान पूर्व विदर्भ विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग या भागामध्ये पावसाची शक्यता आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सात आठ नऊ ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता आहे एकंदरीत की दिनांक चार ऑक्टोबरपासून ते नऊ ऑक्टोबर दरम्यान आपल्या राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आहे